नमस्कार, मी गणेश गायकवाड, आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. खरं तर आपण कालच्यापासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहतोय. खरं तर दोन पोलिसांनी पुण्यामध्ये जे काही कोयता गँगनं दहशत माजवली होती ते कशा पद्धतीनं त्यावर आळा घातला ते दोन बहादूर पोलिसांचा व्हिडिओ आज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. आणि संबंध महाराष्ट्रातून त्या दोन पोलिसांचं कौतुकाचा वर्षाव होतो त्यांच्यावर. तर ते दोन पोलीस आज माझ्यासोबत आहेत. खरं तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं की नक्की कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली. खरं तर रात्री किती वाजता घटना घडली आणि तुम्हाला किती वाजता कळालं तिथे कसं पोहोचलं? आम्ही नाईट ड्युटीवर होतो. आम्ही परवा रात्री नाईट ड्युटीवर आम्ही त्याच भागात पॅट्रोलिंग करत होतो. पॅट्रोलिंग करत असताना एकदम खालती मुलांची धावपळ वगैरे आम्हाला दिसून आली. आणि त्यातील एक मुलगा आमच्याजवळ आला, म्हटलं की सर खाली दोन मुलं त्यांच्या हातामध्ये कोयते वगैरे आहेत, ती अशी नासाडी करत म्हणजे हॉटेल वगैरे कोयते मारत लोकांवर कोयते वगैरे करत आहेत. आम्ही लगेच तिथं गेलो. म्हणजे त्या ॲक्च्युली हद्द आमची नव्हती, आमच्यापासून 200 मीटर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनची होती. पण म्हटलं आता एवढी घटनाचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही हद्दीचं काही हे नाही करता तिथं आम्ही पर्यंत पोचलो. पोचल्यानंतर एकाच्या हातामध्ये कोयता होता आम्हाला समोर दिसला. तो त्याच्यानंतर दिसल्यानंतर तो फ्रीज त्या काचेच्या वस्तूंवर तो कोयता मारत होता. आम्ही गेल्यानंतर मी गाडीवरून उतरून त्याचा पाठलाग सुरू केला. तर जसं कळलं पोलीस आलेत त्यांना कोयता असं टाकून तो असा पळायला लागला. आणि त्याला आम्ही पाठलाग करून त्याला पकडला. पकडल्यानंतर आम्ही पुढील कारवाईसाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या म्हणजे त्यांना हँडओव्हर करून टाकलं. खरं तर जेव्हा तुम्हाला हे कळालं तेव्हा मनात पोलीस जरी असलो तरी आपल्या एक भीती राहते, बाबा आपण माणूस म्हणून काय भीती वाटली नाही आणि कशा पद्धतीने कारवाई नाही. तो गुन्हेगार असून एवढा बेधडकपणे वार करतोय फिरतोय लोकात. आमच्या अंगावर तर वर्दी होती त्यामुळं आम्ही थोडंसं डेअरिंगमध्येच असं निश्चयच केला होता की त्याला कोणत्याही परिस्थितीत पकडायचाच असा एक निश्चय केला होता. आणि त्या धाडसानेच आम्ही त्या झडप मारून त्याला पकडलं. खरं तर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, कधी कळालं तो व्हिडिओ बघितल्यानंतर काय होती भावना पहिल्यांदा? आता हे व्हिडिओ वगैरे आमच्या काही डोक्यात नव्हतं, कारण आम्ही जे करायचं तेवढंच काम केलं होतं आणि आम्ही निघून गेलो तिथून भारतीच्या ताब्यात देऊन. नंतर सकाळनंतर आम्हाला कॉल यायला लागले. परत कॉलेजच्या मुलांनी व्हायरल केले व्हिडिओ. परत व्हिडिओ व्हायरल होईल तसं ते फोन यायला लागले. मग तेव्हा मन समजलं ते. खर तर फोन यायला लागले आज दिवसभर सगळ्या माध्यमाने दखल घेतली, सोशल मीडियावर कौतुक होत आहे, काय वाटतंय? नाही म्हणजे एकदम असं कामाचं आपल्या कौतुक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पोलीस खात्यामध्ये हे काम करतो आपलं एक दैनंदिन काम आहे, हे कामाचा भागच झाला. आणि हे कोयत्यांचं असं बऱ्याच आता गेल्या किती दिवसापासून पुण्याला पूर्ण कोयता गँगचा धाक होता. आणि आपण त्यांना जागेवर एक असं शासन केलं सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांना पण एवढं आवडलं आणि ते कौतुक वगैरे होते म्हणजे खरंच छान वाटते. वरिष्ठांचे काय फोन आले का त्यांच्या? नक्कीच, म्हणजे वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांना देखील जाऊन आम्ही ऑन द स्पॉट ते आम्ही ठिकाणी पोहोचलो आणि जे कारवाई आम्ही ज्या बळाचा वापर करून त्या ताब्यात घेतला नक्कीच त्या ठिकाणीवर आमचं कौतुक होते. किती समाधान आहे या कारवाई? खूप समाधान आहे, कारण पोलीस खात्याचा किंवा आमचा स्वतःचा हे जे मान उंचवलेलं आहे त्याबद्दल आम्ही खूप समाधान आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून पोलिसांकडे बघण्याचा कोणता समाजाचा एक वेगळ्या पद्धतीने त्याच्या. खरं तर तुमच्या कारवाईमुळे पोलिसांकडे अजून एक विश्वासानं लोक बघायला लागले, तर तुम्ही विश्वासाच पात्र ठरलाय, त्याबद्दल काय वाटतं? नक्कीच, कारण की एक पोलीस म्हणून लोकांना आमच्याकडून बऱ्याच काही अपेक्षा असतात. आणि आता ते आपण व्हिडिओमध्ये आपण फक्त एक बाजू बघितली ना, व्हिडिओच्या दोन्ही बाजू आहेत आफ्टर आणि बिफोर, की त्यांना आधी ज्या पद्धतीने धुडगूस घातलेला आणि पोलीस येऊन त्यांनी काय कारवाई केली हे ऑन द स्पॉट सगळ्यांना तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जनतेला असं वाटतं की तिथं पोलीस येऊन आम्हाला काहीतरी त्यांचं, कारण की त्याच्यानंतरही देखील जर पोलीस वेळेत पोचले नसते तर त्यांना अजून देखील काहीतरी अनुचित प्रकार तिथं घडला असता. आणि जे आम्ही पोचून त्याला जागीच धरलं तर तो प्रकार टाळला. सगळ्या लोकांना सुद्धा हे माहिती आहे आणि त्यांना देखील अजून काहीतरी पॉझिटिव्ह असं पोलिसांबद्दल झालेलं आहे. नक्कीच, गावगुंडांनी म्हणजे हा व्हिडिओ बघून त्यांना पण हेच समजेल की पोलीस जागेवर येतात, आपल्याला शासन जागेवर होतं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ बघून अजून कोणाच्या मानस असेल की आपण कुठेतरी कोणत्या एरियामध्ये दहशत माजवू कोयत वगैरे फिरवून तर नक्की त्यांना एक जर बसेल आणि बसायलाच हवा. तर तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही एवढी मोठी कारवाई तुम्ही दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. आणि हे जे काही कोयता गँगचं गेल्या अनेक दिवसापासून पुण्यामध्ये जे काही दहशत होती त्याला आळा बसण्यासाठी खरं तर याचा फायदा होईल. खरं तर आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला आहे कशा पद्धतीनं ह्या दोघांनी त्या कोयता गँगवर कारवाई केलेली आहे. आणि यामुळं खरंच पुण्यातली जी काही ही बुरटेगिरी आहे किंवा ह्या चोरांची जी काही दहशत माजली होती ती कमी व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे. कॅमेरामॅन गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, पुणे.